जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवीन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे, नवसंजीवनी योजनेच्या आढावा बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे निर्देश। नंदुरबार जिल्ह्यात नव्याने मंजुरी मिळालेल्या अंगणवाडी इमारतींचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आज दिले। नवसंजीवनी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास मंत्री डॉ गावित यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते। बैठकीस खासदार डॉ हिना गावित, आमदार आमशा पाडवी, शिरीषकुमार नाईक, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष, मिनल करनवाल, अपर आयुक्त संदीप गोलाईत, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृष्णा राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविंद चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते। डॉ गावित म्हणाले की येत्या 2 वर्षात जिल्ह्यातील प्रलंबित नवीन अंगणवाडीचे कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, कामे करताना ती दर्जेदार असावीत, शाळा अंगणवाडी आश्रमशाळा इमारत नवीन शौचालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या संबंधित विभागाने ताब्यात घ्याव्यात, जेणेकरून बांधकामाबाबत येणाऱ्या तक्रारी उद्भवणार नाही। इमारतीमध्ये विद्युत व्यवस्था, सोलर पॅनल, शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी यांचा प्राधान्याने विचार करावा। अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आश्रमशाळापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्त्यांची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करावा। शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, तांडावस्ती अंतर्गत प्रलंबित घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करावीत, विहित कालावधीत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, दुर्गम भागातील कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून 10 वर्षांपेक्षा दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमानुसार बदली करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिलेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महिला व बालविकास आणि आरोग्य विभागाने अंगणवाडी सेविका, आशा सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून नियमित बैठका घ्याव्यात। येत्या 2 वर्षात दुर्गम भागात बारमाही नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्वेक्षण करून त्याचा परिपूर्ण आराखडा सादर करावा, जेणेकरून विविध योजनेच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात पाठपुरावा करता येईल। जिल्ह्यातील स्थलांतर कमी करण्यासाठी नागरिकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ देण्यात यावा, ज्या लाभार्थ्यांकडे जॉब कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते, ईश्रम कार्ड, जातीचा दाखला नसेल अशा लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वे करावा। सर्व विभागांनी त्यांच्याकडील रिक्त पदाची माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्या भरण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हजेरी हे नवीन ॲप सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या की महिला बाल विकास विभाग व आरोग्य विभागाने आपसात नियमित समन्वय साधावा, पोषण पुनर्वसन केंद्रातील बालक कुपोषणमुक्त झाल्यानंतर तो पुन्हा कुपोषित होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करून अशा बालकांची आरोग्य यंत्रणेने नियमित तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले। बैठकीत अमृत आहार योजना, बुडीत मजुरी, मातृत्व अनुदान, रोजगार हमी योजना, शालेय पोषण आहार व विद्युत विभागाचा आढावा घेण्यात आला। बैठकीस नवसंजीवनी योजनेचे सदस्य डॉ कांतीलाल टाटिया, प्रतिभा शिंदे, लतिका राजपूत तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत उपस्थित सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांनी नाविन्यपूर्ण सूचना केल्यात। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ही नवसंजीवनी योजना जी सुरू झाली, ही सुरू करताना उद्देश एकच होता की सर्व विभागांचा समन्वय घडवून आणायचा आणि एकत्रितपणानं काम करायचं, जेणेकरून एकमेकाच्या सहकार्यानं त्या भागातल्या विविध विभागाच्या योजना असतील त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याचबरोबर बालकांचा जे प्रश्न सुटला पाहिजे, या अनुषंगानं आपण या ठिकाणी नवसंजीवनी योजना तयार केली होती। परंतु एकंदरीत असं लक्षात येत आहे की समन्वय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होत नाही, आणि एका बाजूला समन्वय होत नाही
दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की त्या ठिकाणी कर्मचारी सुद्धा पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे हे समन्वय घडवण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन त्यांना मी निर्देश दिले हे समन्वय आपण घडवला पाहिजे. समन्वय घडला नाही निदर्शनास आलं तर त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार अशा पद्धतीचे आम्ही निर्देश दिले. आता काही भागामध्ये कर्मचारी जायला पाहिजे वेळेवर जात नाही किंवा काही ठिकाणी जात पण नाही असं लक्षात आलं, त्यामुळे अटेंडन्सचं एक ॲप तयार केलेलं आहे, ते सर्व या जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ते लागू राहील, त्याच्यामुळे अधिकारी गेला किंवा नाही हे कळेल आणि जे अधिकारी जाणार नाही त्या अधिकाऱ्यांचे आम्ही पगारसुद्धा थांबवणार, जितके दिवस जाणार नाही तेवढा पगार त्यांना मिळणार नाही याची व्यवस्था करू आणि हे जर वारंवार घडत असेल तर मग त्यांना नोकरीची गरज नाही म्हणून त्यांना नोकरीमधून पण काढून सांगण्याचे आम्ही प्रयत्न करू. आता शासनानं मधल्या काळामध्ये काही पदांना भरतीला बंदी होती ती आता उठवली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की ही पदं आता भरली जाते. सर, कोट्यवधी रुपये खर्च करून आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आश्रम इंटरनॅशनल आश्रमशाळा तयार करण्यात आलेली, मात्र तिथं पाहिजे तेवढे शिक्षक नाही आहे, रिक्त पदं मोठ्या प्रमाणावरती आहे. जर पदं जर भरलेलं नसतील, शिक्षकच नसतील, तर विद्यार्थ्यांना नेमकं शिक्षण कसं मिळेल? कसं आहे ते इंटरनॅशनल स्कूल तयार केली, खालच्या भागातले जे मुलं आहेत दडगा आपल्या तोरणमालच्या खाली त्या मुलांना तिथे ॲडमिशन देऊन त्यांना आपण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं ठरलं होतं. आत्ताच रिसेंटली सुरू झालेले आहे त्याच्यामुळे पदं अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये भरली गेली नाही. दुसरे आमच्या आश्रमशाळांची पदं आपण आपल्या शिक्षकांना त्या ठिकाणी शिकवण्यासाठी लावलेलं आहे, तर लवकरच तिथली पदं भरली जातील आणि व्यवस्थित शाळा सुरू होईल. या जो नर्मदा तापी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या येत्या 15 दिवसामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर बैठक घेऊन त्या प्रकल्पाला आम्ही चालना देणार आहोत. त्या ठिकाणी जरी ते ग्रामीण रुग्णालय बांधलं असेल पण आता बांधून झालेलं आहे, त्याच्या पदनिर्मितीसाठी प्रस्ताव गेला आहे, तो प्रस्ताव मान्य झाला का लगेच सुरू होईल. कसं आहे की आपल्याला माहिती आहे की आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर दऱ्या आहेत आणि त्याचबरोबर वन जमिनी पण आहेत, जंगल आहेत, त्याच्यामुळे त्या भागामध्ये रस्ते करायला निश्चितपणानं अडचणी आहेत. केंद्र शासनानं 275 लोकसंख्या असलेल्या गावांना रस्ते जोडण्यासाठी त्यांनी निधी दिला आहे, परंतु त्याच्या 100 लोकसंख्या असलेली जी गावं आहेत, पाडे आहे, वस्ती आहे, त्याच्यासाठी आम्हाला निधी मिळवण्याचा प्रयत्न आमचा जो चाललेला आहे तो निश्चितपणानं राज्य शासनामधून आम्ही मिळेल असा मला विश्वास आहे. तर ते मिळाले का आम्ही त्या भागातले रोड कनेक्टिव्हिटी करू, कारण त्या भागामध्ये अडचणी ह्या पण आहेत की त्या ठिकाणी जे रस्ते आहेत ते अनप्लॅन रस्ते आहेत, त्याच्यामुळे ते अनप्लॅन रस्ते आहेत, त्याच्यासाठी आम्हाला निधी द्या आणि शिथिलता द्या अशा पद्धतीची विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला मी अधिकाऱ्यांना हे पण सांगितलं की नॉन प्लॅन रस्ते आहेत ते प्लॅनमध्ये कसे आणता येईल ते सुद्धा प्रयत्न करा, पण रस्ते आपले पाडे वस्त्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते लवकर होणार नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अनप्लॅन रस्त्यांवर काम करायला आम्ही राज्य शासनाकडे मंत्रिमंडळासमोर जातो आहे आणि त्याच्यामधून शिथिलता मला वाटतं निश्चित मिळेल, मग ते आपण रस्ते करू शकतो. कसं आहे त्याने अजून काही थोडंफार कामं राहिलेली आहे ते आता पूर्ण होती आणि ते झाले की आपण त्याचं भूमिपूजन करून सुरू करू. त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्याबद्दल मी CO साहेबांशी बसेन आणि मग त्याच्यामधून मार्ग काढू.